कुणगुस खाडी भागातील मांजरे गावात काही दिवसांपासून बिबट्याची दहशत सुरू आहे. विशेष म्हणजे हा बिबट्या दिवसा मुख्य रस्त्यावरून फिरत असल्यानं नागरिक भयभीत झालेत. मांजरे गावातील ग्रामस्थ मंदार देसाई आणि राजू देसाई हे मांजरेवरून गुहागरला निघाले असता सकाळी 7 सुमाराला हा बिबट्या रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेला आढळला. तर दुसऱ्या दिवशी याच परिसरात हा बिबट्या एका रिक्षावाल्याला दिसला. बिबट्या लोकवस्तीच्या अगदी हाकेच्या अंतरावर दिसत असल्यानं ग्रामस्थ घाबरलेत. ऐन सणासुदीला हा बिबट्या मानवी वस्तीकडे येत असल्यानं याचा बंदोबस्त वन विभागानं तातडीनं करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राज्यभरात गौरी स्थापनेचा उत्साह दिसतोय. यानिमित्त घरोघरी विविध प्रकारचे देखावे तयार करण्यात येतात. वाशिम जिल्ह्यातल्या एका मंगळूरपीर तालुक्यातल्या पांडुरंग बेद्रे यांनी तयार केलेला देखावा सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरतोय. बेद्रे यांनी तयार केलेल्या या देखाव्यातून ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडतंय. मुख्य म्हणजे हा देखावा तयार करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळून हा देखावा तयार केला. यात धानाची लागवड करत घरातील खेळण्यातल्या वस्तूंचा वापर करून मनमोहक देखावा तयार केला. गौराईच्या निमित्तानं नाशिकमधील दीक्षित कुटुंबानं वेगळी आरास्त करत एक नवा संदेश दिलाय. तर पारखी कुटुंबानं पर्यावरणपूरक अशी सर्व सजावट घरीच करून कमळामध्ये गौराईची स्थापना केली आहे. गौराईची सजावट कुणाची उत्कृष्ट यासाठी महिलांमध्ये स्पर्धा असते. एकूणच महिलांसाठी गौराईचा उत्सव विशेष आनंदाची पर्वणी असतो. गणपती पाठोपाठ माहेर वैष्ण गौराईचं आगमन झालंय. वसईतल्या दिवाणमान गावातल्या महिला मंडळानं डोक्यावर आपल्या लाडक्या गौराईला घेत वाजत गाजत गौरी मातेचं स्वागत केलं. गौरी आगमनानिमित्तानं रात्रभर या महिला जागरण करणार असून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसंच आज या गौरीचं पूजन होणार असून तिला मटण आणि चिंबोरीचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. गौरी विसर्जनाच्या दिवशी या महिला स्वतः पाण्यात उतरून गौराईचं विसर्जन करतात. दरग्यात गणपती तर मंदिरात मोहरम असं दृश्य कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमध्ये पाहायला मिळतंय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातल्या कुरुंदवाड कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर बसलेलं छोटंसं शहर आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी नद्यांचा संगम आहे त्याच पद्धतीनं या गावांमध्ये हिंदू मुस्लिम संस्कृतीचा संगमही दिसतो. यावर्षी 32 वर्षानंतर मोहरम आणि गणपती हे दोन सण एकत्र आल्यानं हिंदू मुस्लिमांचा हा मिलाफ आणखीनच घट्ट झालाय. हिंदू धर्मियांकडून मोहरमचं पठण तर मुस्लिमांकडून गणपतीची आरती या ठिकाणी करण्यात येते. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी नगरीतील श्रीराम मयुरेश्वर मित्र मंडळानं आपल्या लाडक्या बाप्पाच्या आरास वाढवण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई केली. या मंडळाच्या आकर्षक अशा विद्युत रोषणाईत वंदे मातरम अशी घोषणाही साकारण्यात आली आहे. जेजुरी नगरीतील हे गणेश मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतं. यंदा गणेश भक्तीबरोबरच राष्ट्रभक्ती ही जाणीव जोपासली जावी म्हणून प्रयत्न करण्यात आलेत. विनापरवानगी मंडप उभारलेल्या गणेश मंडळांविरोधात मुंबई महानगरपालिकेनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मुलुंडमधल्या पालिकेच्या टी वॉर्डमधील अशा 9 गणेश मंडळांवर कारवाईचा बडगा उचललाय. यातील काही गणेश मंडळांना मंडप तात्काळ रिकामा करा अन्यथा पालिका कारवाई करेल अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांमध्ये तणाव वाढला होता. मात्र मुलुंड पोलिसांनी वेळेस दखल घेत मंडळांना पर्यायी जागा देत गणेश मूर्ती हलवण्याचं आवाहन केलं. पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत काही मंडळांनी गणेश मूर्ती हलवण्यास सहमती दर्शवली आणि या वादावर पडदा पडला. मुंबई शहरात एकही मंडप बेकायदेशीर नसल्याचा दावा पालिकेनं मुंबई उच्च न्यायालयात केला. बेकायदेशीर मंडपांविरोधात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान पालिकेनं ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे याच पालिकेनं गेल्या सुनावणीत मुंबई शहरात 132 मंडप अनधिकृत असल्याचं सांगितलं होतं. गेल्या सुनावणीत देण्यात आलेले आकडे चुकीचे असल्याचा निर्वाळा शुक्रवारी पालिकेनं न्यायालयात केलाय. गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची दखल भाजपच्या वरिष्ठांनी घेतली. त्याबाबत आढावा घेण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते रामलाल, संघटन मंत्री विजय पुराणिक, गोवा प्रभारी डीएल संतोष आज गोव्यात दाखल होत आहेत. ज्येष्ठ नेते भाजप आमदार यांच्याबरोबर ते चर्चा करतील. तसंच मागोप गोवा फॉरवर्डचे नेते आणि अपक्ष आमदार यांच्याशी नेतृत्वबद्दल आणि संभाव्य राजकीय स्थितीवरही चर्चा करतील. त्यानंतर ते अहवाल तयार करून तो पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत. महाराष्ट्राचं महसुली उत्पन्न घटल्याचा निष्कर्ष वित्त आयोगानं काढला. यावरून आता राजकारण तापलंय. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, GDP जास्त आहे, तेव्हा 15व्या वित्त आयोगापुढे आम्ही आमची भूमिका मांडू असं अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तर राज्याचं कर्ज वाढतंय या सरकारला सूर कधीच सापडला नाही. सरकारकडे नेमकं धोरण नाही, फक्त खर्च वाढलाय अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली आहे.
शाळांनी सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावं असं वादग्रस्त विधान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय. शुक्रवारी पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणं ही माजी विद्यार्थ्यांचं कर्तव्य असल्याचंही जावडेकरांनी नमूद केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि भागवत यांच्यात सुमारे 45 मिनिटं चर्चा झाली. या भेटीचा तपशील मात्र समजू शकलेला नाही. मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही सरसंघचालकांची भेट घेतली होती. त्यावेळीही गडकरी आणि सरसंघचालकांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली होती. रविवारी पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर लगेचच गडकरी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरसंघचालकांची भेट घेतली, त्यामुळे या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूरमध्ये स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी देखील हजर होते. स्वच्छतेचं महत्व पटवून देणाऱ्या अभियानाला पहिल्याच दिवशी केंद्रीय मंत्र्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बदलापुरात बुंदीच्या लाडूमध्ये अळ्या आढळल्यात. बदलापूर पूर्वेतल्या कात्रप परिसरातली ही घटना आहे. मधुरम स्वीट्स नावाच्या दुकानातले हे लाडू आहेत. वांगणीचे किरण मेढेकर यांनी मधुरम स्वीट्स दुकानातून हे लाडू घेतले होते. या घटनेमुळे बदलापूर परिसरात नाराजी व्यक्त केली जाते. दुसरीकडे पुण्यातल्या कमला नेहरू हॉस्पिटलजवळच्या शारदा स्वीट्समध्ये असलेल्या दुकानात समोशाच्या गोड चटणीमध्ये उंदीर आढळलाय, त्यामुळे शहरात खळबळ पसरली आहे. ढोल पथकांच्या कार्यकर्त्यांनी 200 समोसे ऑर्डर केले होते, त्याबरोबर चिंचेची चटणीही देण्यात आली. मात्र त्यात मेलेला उंदीर सापडला. ही चिंचेची चटणी घेऊन कार्यकर्ते दुकानात आले. मालकाला जाब विचारला तेव्हा या स्वीट्सच्या दुकानात स्वच्छता नसल्याचं दिसलं. दुकान मालक रामकिशन यांनी मात्र या सगळ्या आरोपांचा इन्कार केलाय. संबंधित ग्राहक 200 समोसे घेऊन मुंढव्याला गेला आणि अर्ध्या तासाने परत आला, त्यामुळे ही घटना दुकानात घडली नसल्याचा दावा दुकान मालकानं केलाय. महापालिका आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दुकानाची तपासणी केली. FDA अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने नेलेत, तसंच दुकान बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.